जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे। खाद्यतेल निर्मिती करणाऱ्या माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरती अन्न औषध प्रशासनानं छापा टाकलेला आहे। या कारवाई दरम्यान लेबल दोष तसंच इतर दोष आढळल्यानं कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईत तब्बल 1,10,00,000 रुपयांचा साठा हा जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं या खाद्यतेल निर्मिती कंपनीवरती कारवाई करण्यात आलेली आहे। 1 कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आलाय। आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून। लक्ष्मण, काय अधिक माहिती? खाद्यतेल निर्मिती कंपनीवरतीची ही मोठी कारवाई। नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने नाशिकच्या शिंदे रोड परिसरात असलेल्या माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड नायगाव रोड या कंपनीवरती ही धाड टाकून ही कारवाई केलेली आहे। ज्या कारवाईमध्ये तब्बल 1,10,11,280 रुपयांचा तेलाचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। या कंपनीमध्ये तयार करण्यात येणारं तेल आणि त्या तेलाच्या डब्यांवर लावण्यात येणारे लेबल जे आहे त्याच्यामध्ये अन्न औषध प्रशासनाला दोष आढळून आलेला आहे। ज्या प्रमाणामध्ये तेलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स किंवा इतर बाबी जे आहे त्या असायला पाहिजे असणं आवश्यक आहे त्या त्यांना आढळून आलेल्या नाहीये। आणि लेबलवर मात्र प्रत्यक्षामध्ये दुसऱ्या प्रकारची माहिती जी आहे ती सदर कंपनीकडनं छापली जात होती अशा प्रकारची माहिती जी आहे ती अन्न औषध प्रशासनाला मिळाली। अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर धाड टाकून ही कोट्यवधी रुपयांचा हा जो तेलाचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे। खरं तर आगामी गणेश उत्सव असतील आणि वेगवेगळ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाकडे वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया जो आहे त्या केल्या जात आहे। फूड आणि ड्रग्स विभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे। अगदी धन्यवाद लक्ष्मण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा अन्न आणि औषध प्रशासन हे येत्या येऊ घातलेल्या सणांच्या निमित्तानं सुद्धा आता अधिक सतर्क झालेला पाहायला मिळत आहे। खाद्यतेल निर्मिती कारखान्यावरती ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। 1 कोटींचा खाद्यतेलचा जो साठा आहे तो जप्त करण्यात आला आहे।